झाली ती 34. 6 धावा बाकी आहेत आणि चेंडू शिल्लक आहे 4. मला वाटतं हा सामना कदाचित आपल्याला शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळतो की काय, बघूया. निश्चितच बघा आपले लाईव्ह प्रेक्षेपण ओम फोटो लाईव्ह अनिल केनी यांच्याकडून मी आपला सर्व संघाच्या संघटनेकडे सूचना पोहोचवतोय की आपल्या प्ले इलेव्हन आपल्या प्लेअरची आपल्या खेळाडूंची नावं त्यांच्याकडे आपण देत चला. 4 चेंडू 6 धावा आणि इथे मात्र स्वेहर मारा होतोय, वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या झाली ती 35. 4 चेंडू आणि 5 धावा विनोद पाटील. अतिरिक्त चेंडू हे कुठेतरी आपल्या संघाला घातक ठरू शकतील. विनोद पाटील यांचा चेंडू कव्हर पॉइंट रिझनमध्ये ढकलून दिले, अतिशय चांगलं क्रिकेट सौजन्य याच्याकडून. धावसंख्या झाली ती 36. अजूनही धावा बनवायचे 4 आणि चेंडू शिल्लक आहे 3. म्हणजे सामना एक चांगला सामना निश्चितच आजच्या दिवसातील हा आतापर्यंतचा चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 36 धावा झाल्या, 40 धावा बनवायचे आहेत, 4 धावींची आवश्यकता आणि 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज विनोद पाटील अतिशय चांगला चेंडू अप्रतिम आणि इथे पंचांनी नोचा इशारा केलेला आहे. बघा या अतिरिक्त धन्यवाद पंचांचा निश्चितच नो नाही आहे. दोन चार महत्वाचा चेंडू विनोद पाटील आणि ते बघूया. 2 क्षेत्रांच्या मधून चेंडू सीमापार आणि हा विजयी चौकार. योगेश पाटील यांच्या संघाने मात्र दोन्ही सामने गमावलेले आहेत, तर या उलट गावदेव चौटे डुंगे संघानं इथं पहिला विजयी संपादन केलेले. अभिनंदन 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 गावदेव चौटे डुंगे, अभिनंदन प्रवीण पाटील, के पाटील, हडलाक स्वर्गीय नंदकिशोर खारबाव बी. तर निश्चितच या सामन्याचा सामनावीर निश्चितच आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादाम आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. आणि या खेळाडू आहे नाबाद ज्याने 19 धावा पटकवल्या 9 चेंडूमध्ये 3 चौकार आणि गोलंदाजीतून देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली. 1 विकेट 10 धावा देत विश्वनाथ या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन विश्वनाथ पाटील, आपण यायचं आहे आणि सामनावीरची ट्रॉफी वितरणासाठी मी वीर तानाजी दापोडे संघाचे इष्टरक्षक फलंदाज आणि आपल्या संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष हरिदास पाटील यांना विनंती करतोय की आपले शुभ हस्ते आपण विश्वनाथला सामनावीराची ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. वेल प्लेट विश्वनाथ, अभिनंदन, बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. तर जाऊया हरिदास पाटील यांच्या शुभ हस्ते या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीचं वितरण केलं जातंय विश्वनाथ याला. तर निश्चितच समालोचक कक्षामध्ये सज्ज झालेत आमचे सहकारी समालोचक वडनोगर गावचे सुपुत्र आमचे परममित्र ज्ञानेश्वर चिकणे सर. वेल गुड आफ्टरनून ऑल व्ह्युअर्स अँड प्लेयर्स. अतिशय रंगतदार सामना आपण बघितला, काय जबरदस्त खेळ केला गावदेव चौटा डोंगे संघाने. असं वाटलं नव्हतं की नंदकिशोर खारबाव बी संघासमोर या संघाची डाल घालेल, मात्र तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असणं अतिशय आवश्यक असतं आणि तो कॉन्फिडन्स दाखवला तो मॅन ऑफ द मॅच विश्वनाथने. विश्वनाथ जबरदस्त खेळी गेले आपण.
अभिनंदन प्रवीण साहेब।